ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणमधील के एम अग्रवाल महाविद्यालयाच्या कारभाराविरोधात श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने आमरण उपोषण सुरू केले असून बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते गणेश गोवेकर यांनी केली आहे। तर हा प्रकार महाविद्यालयाची बदनामी करण्यासाठी सुरू असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे। के एम अग्रवाल महाविद्यालयातील प्राध्यापक मुनीष पांडे यांच्यावर खोटी कागदपत्र सादर करणे, शासनाचा पगार लाटणे आदींविरोधात कारवाई करण्यासाठी अग्रवाल कॉलेजला गणेश गोवेकर यांनी 3 मार्च 2023 रोजी दिलेल्या पत्रात प्राध्यापक मुनीष पांडे यांच्या फ्रॉड डिग्रीविषयी माहिती देऊनही आजपर्यंत महाविद्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद किंवा सदर व्यक्तीवर कारवाई न झाल्याने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कॉलेजबाहेर आमरण उपोषण पुकारले आहे। मुनीष पांडे या प्राध्यापकावर त्वरित कारवाई करावी या मागणीचा योग्य विचार होत नाही, तोवर उपोषण चालूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आला आहे। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रभूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या पतीपत्नींनी शिक्षणासाठी अपार कष्ट सहन करून ही शिक्षण व्यवस्था जनसामान्यात पोहोचावी म्हणून प्रयत्न केले। कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपलं उभं आयुष्य शिक्षणासाठी खर्ची घातलं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा काळा बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे। विद्यार्थ्यांना एखादा कागद कमी पडला तर तहसीलदारांपासून विद्यापीठापर्यंत धाव घ्यावी लागते, एखाद्या ठिकाणी RTOवाल्यांनी पकडलं तर ताबडतोब कारवाई होते। पण के एम अग्रवाल महाविद्यालयासारख्या विद्यालयामध्ये काही प्राचार्यांकडे खोटी डिग्री आहे, बोगस डिग्री आहे। ज्या युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी ती डिग्री आणलेली आहे त्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सध्या त्या राज्यामध्ये जेलमध्ये आहेत। काहींच्याकडे म्हणजे इथल्या ज्या प्राचार्य आहेत म्हणायला गेलं तर मन्ना त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत पेपर फुटीचे, तरी त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई नाही आहे। कॉलेजच्या ट्रस्टींची मुलं पदवी नसताना किंवा या ठिकाणी पात्रता नसतानासुद्धा त्यांना कॉलेजमध्ये घेतलेलं आहे। हा सर्व शासनाचा पगार घेऊन पदव्या नसणाऱ्या भ्रष्ट पद्धतीने पदव्या मिळवलेल्या अशा लोकांनी हा बाजार भरवलेला आहे। शिक्षण नावाची स्वच्छ गोष्ट अशा काळ्या हातांनी बरबटलेल्या लोकांच्या हातामध्ये जात असेल तर याला कुणीतरी विरोध केला पाहिजे। आणि म्हणूनच छत्रपती श्रीमंत उदयन महाराज भोसले यांच्या आदर्श यांचा ठेवून आणि माननीय नितीनदादा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून मी शुभम गोवेकर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी तक्रार निवारण मंच प्रमुख म्हणून के एम अग्रवाल महाविद्यालयाच्या समोर आमरण उपोषण या ठिकाणी घेतलेलं आहे। जोपर्यंत हे भ्रष्ट महाविद्यालय आणि संचालक यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे। महाराष्ट्र सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल। माननीय चंद्रकांतदादा पाटील हे स्वतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून गेलेले आहेत। ज्ञानशील एकता असं तत्व धरून चालणारी परिषद आहे, त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा कार्य केलेलं आहे, त्यामुळे शिक्षणाचा हा काळा बाजार थांबवण्यासाठी ते नक्कीच आमची दखल घेतील अशी माझी आस्था आहे। अनेक वेळा शासनाकडे सहसंचालक मंडळ कोकण भवन यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता, वेगवेगळे तक्रारदार आहेत त्यांनी तक्रारी केल्या होत्या, मुंबई विद्यापीठाकडे तक्रार केलेल्या आहेत, मुंबई विद्यापीठाने सुद्धा यांना पत्र दिलेली आहेत, माननीय राज्यपालांनी यांना पत्र दिलेली आहेत, परंतु संबंधित जे आरोपी आहेत आरोपीच म्हणू आपण त्यांना शिक्षण क्षेत्रातले यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई आत्तापर्यंत कॉलेजनी केलेली नाही आहे किंवा कॉलेजला करायचीच नाही आहे असं दिसून येतं आहे। 2018 सालापासूनची पत्रं आहेत, अजून त्यांच्यावर कारवाई नाही। आम्हीसुद्धा 3 मार्चला पत्र दिलं आहे, त्याच्यावर अजून कारवाई नाही। उपोषण छेडत असल्याबाबत सांगितलं आहे, त्याच्याविरुद्ध प्रतिसाद नाही। जर ही माणसं गेंड्याच्या तर याबाबत महाविद्यालयाचे विश्वस्त ओमप्रकाश पांडे यांना विचारले असता हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असून जर निकाल आला तर याबाबत कारवाई करण्यात येईल, तसेच महाविद्यालयातील निलंबित कर्मचाऱ्यांकडून महाविद्यालयाची बदनामी करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। हमें भी पता है शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्तान नाम की कोई संस्था है, गोवेकर मडून गृहस्थ आहेत, वो बैठे हैं, वो बैठे हैं तो हमें ये कहना था कि अगर उनको कुछ जैसा उन्होंने उनका आप देखिए उनका एक लेटर जो मुझे दिया है उसमें महाविद्यालय का घोटाला लिखा है, तो कोई घोटाला है और उनके पास प्रूफ है तो हमारे खिलाफ़ उन्होंने पुलिस कंप्लेंट करनी चाहिए, कोर्ट में जाना चाहिए, उनके पास फोरम है। यहाँ बैठ के हम उनकी कोई सहायता नहीं कर सकते। दूसरी बात कि इसके पहले अगर कुछ था
तो उनके पास आरटीआई का इंस्ट्रूमेंट था, वो मांग सकते थे आरटीआई से कोई जानकारी, हम उनको उपलब्ध कराते, और नहीं संतुष्ट होते तो बिल्कुल उसका उपयोग करके कोर्ट में जाने के लिए वो उनको स्वतंत्रता है, हम कोई उनको रोकने तो जा नहीं रहे थे। जहाँ तक मुझे पता है कि हमारे कुछ 2-3 एम्प्लाई हैं जो कि सस्पेंडेड या टर्मिनेटेड है, जिनके कोर्ट हाई कोर्ट में केस हैं, उन लोगों ने उनको प्रोत्साहित किया है, उनके द्वारा प्रोत्साहित ये संस्था है, और उनके प्रोत्साहन की वजह से ये कॉलेज को बदनाम करने की एक साजिश है। इसके पहले भी आपने देखा होगा कि कैसे मीडिया में हमको बदनाम करने की कोशिश की गई। आप सब हमारे कल्याण के भाई हैं और आप सबको पता है, मुझसे ज़्यादा पता है आप सब पत्रकार बंधुओं को मेरे कॉलेज के बारे में। तो बात यही है कि खाली सिंपल सी बात है कि कॉलेज को कैसे बदनाम किया जाए, और बदनाम करने वाले जो हैं वो खुद टर्मिनेटेड या सस्पेंडेड एम्प्लॉई हैं, उन्होंने इस प्रतिष्ठान का सहारा लिया है। शायद प्रतिष्ठान के जो पदाधिकारी हैं उन्हें उनका बैकग्राउंड नहीं मालूम पड़ा होगा, नहीं मालूम होगा, इसलिए बेचारे फंस गए इनके, जिसको बोलते हैं ना कट, मराठी में वर्ड है, हिंदी में कहेंगे कि इनका जो चरित्र उनको नहीं पता होगा हमारे एम्प्लॉइज़ का, इसके लिए वो बेचारे फंस गए हैं इसमें। मैं उनसे चाहूँगा कि वो प्यार से पता करें विद्यालय के बारे में, और कल्याणकर हैं तो उन्हें पता होगा भी, मुझे ज़्यादा बताने की ज़रूरत नहीं है। धन्यवाद। वो लेने ही नहीं आ रहे थे, ज़बरदस्ती ना बोनी में भर के उनके घर भेजा कि भैया ले ले सर। अच्छा, हमने उनसे खर्चा भी नहीं मांगा, लेते ना पेज का, हमने उनसे कभी नहीं मांगा। इवन ये जो सदगृहस्थ बैठे हमारे खिलाफ, जिनको हमने सस्पेंड किया है, टर्मिनेट किया, उनसे भी पूछिए 500 रुपये और होने को। फिर आप पेपर देख, तुम्हें फक्का बदल रहा। असलियत ये है, मैं ये गोवेकर को आज तक चेहरे से भी नहीं जानता, कर रहे उसका, उसकी बेचारे की भी गलती नहीं है, मिसयूज हो जाता है आदमी कभी कभी, नए बच्चे हैं तो ज़्यादा। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।